नमस्कार आपण जे शेवग्याचं आळण करतो त्याच्या ज्या शेंगा उकडलेल्या असतात तर त्याची बरेच जण परतून नुसती भाजी करतात कांदा बटाटा घालून किंवा त्याची भजी केली जाते तर आज मी तुम्हाला त्याची जवळा घालून भजी दाखवणार आहे दोन शेवग्याच्या शेंगा ज्या आळणसाठी उकडून घेतल्या होत्या त्या शेंगा आपण वापरणार आहोत अर्धा बाऊल सुका जवळा घेतला होता तो मी पाण्यात दहा पंधरा मिनटं भिजत घातला होता आणि पाण्यातून काढून आपण घेतलेला आहे एक वाटी बेसन एक कांदा थोडा जाडसर चिरून घेतलेला एक चमचा तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आता आपण ज्या शेंगा उकडल्या आहेत त्याचा गर काढून घेणार आहोत अशा सगळ्या शेंगांचा आपण गर काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण उकडलेल्या ज्या शेंगा होत्या त्याचा गर काढून घेतलेला आहे आता आपण बाऊलमध्ये गर घेतला आहे ह्याच्यात एक एक आपण सामान टाकणार आहोत कांदा जवळा कोथिंबीर तिखट तुम्हाला हवं तर बारीक मिरच्या चिरून घालू शकतात पण घरात लहान मुलं आली असली तर दाताखाली येतात म्हणून मी त्या घालत नाही किंवा आपण वाटूनसुद्धा तिकटाच्याऐवजी घालू शकता मीठ आपल्याला चवीप्रमाणे घा घालायचं आहे थोडं कमी घालावं लागेल कारण शेंगाच्या घराला मीठ पहिलेसं लागलेलं आहे हे आपण एकत्र करूया तुम्हाला जर ह्याच्यात सुकट वगैरे काही घालायची असेल तर घालू शकता पण सुकट घालायची असेल तर त्याला लसून घालायचा कारण जवळाला लसणाची गरज नसते आपण नुसता भाजूनही मीठ कांदा वगैरे घालून खाऊ शकतो पण सुकट वगैरे करंदी वगैरे ह्याला तुम्हाला लसून लागेल किंवा काही न घालता नुसते गराचेही करू शकता आता हे पीठ ह्याच्या ओलसरपणातच मुरलं हे जाईल सगळं भिजलं जाईल जर तुम्हाला कोरडं वाटलं तर तुम्ही पाणी घालू शकता थोडंसं पण जास्त पातळ करायचे नाही साधारणतः पावसाळ्यात ही जी जास्त केली जायची कारण बाजार वगैरे बाहेर नाही मिळाला दातच्या शेंगा मग गरम गरम सकाळी सगळ्यांना प्यायला आळण दिलं की मग त्याच्या जेवताना ह्याची गरम गरम अशी भजी केली जायची आता आपण हे सगळं तळून घेणार आहोत आता आपण कढईत तेल गरम करत ठेवलं आहे तेल तापलं की आपण गरम गरम भजी करणार आहोत आता आपण तेल तापलं का बघूया आपलं थोडं तेल तापायचं आहे आता तेल तापलेलं आहे आपण ह्याची भजी टाकणार आहोत ती थोडीशी चपटी टाकायची मोठी मोठी टाकायची नाही गरम गरम भजी आंबटवरण भात साधा वरण भात ह्याच्याबरोबर वर छान लागतात आणि आपण आता बघितलं की शेवग्याचं झाड किती उपयुक्त आहे की त्याचं एकही एक भाग वाया जात नाही बरेच जण काय करतात ह्या शेंगा असतात ना आळ आपण गर काढला त्याच्याऐवजी गर न काढता त्या शेंगा आपण बटाट्याची वगैरे भजी करतो ना त्यात असं बुडवून त्या अख्ख्या शेंगाही तळून काढतात म्हणजे त्यावेळेस काय असायचं की दारी आहेत एवढ्या मोठ्या भरलं आहे झाड मग असे शेंगांचे प्रकार केले जातात आणि त्या शेंगांच्या घराला आतून मिरची वगैरे सगळं लागलेलं ला असतं मीठ वगैरे त्यामुळे त्या, त्या चवीलाही व्यवस्थित लागतात तर तशाही तुम्ही करू शकता तर आपली ही भजी झालेली आहे छान लाल झाली आहे आपण काढून घेणार अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा